सकाळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरण सुरू आहे. वयाच्या 45 वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांना कोविड लस घ्यावी. याने कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत. कोणीतरी अफवा पसरवत असेल तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. सर्वांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा. लस घेण्यासाठी येत असताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. गर्दी करू नये. आमच्या आशा सेविका सर्वांच्या घरी येत असतात, त्यांना सहकार्य करा असे आवाहन चोराडे उपकेंद्र डॉक्टर कुंभार आणि आशा सेविका खाडे यांनी केले. मी समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र चोराडे चोराडे गावातील सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की आपल्या इथे उपकेंद्रात कोविड लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे, तर गावातील सर्व 45 वर्षावरील लाभार्थींनी त्याचा लाभ घ्यावा. आणि ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, त्याचे काही सुद्धा दुष्परिणाम नाहीत. लस घेतल्यानंतर सुद्धा लोकांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, जसं की मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, वारंवार हात साबण पाण्याने स्वच्छ धुणे. मी कमल खाडे, घटप्रवर्तक प्राथमिक आरोग्य केंद्र निमसोड. आपल्या भागामध्ये जे आशा स्वयंसेविका भागामध्ये करून जे 45 वर्षामधील सर्व लोकांना जे माहिती सांगत आहे की सर्वांनी लस घ्यावी, तर त्यांना सर्व गावातील लोकांनी सहकार्य करावे. आणि जरी लस घेतली तरी काही अडचण येत नाही किंवा काही त्रास होत नाही. मी ही लस घेतलेली आहे, माझे 2 डोस पूर्ण झालेत, काही अडचण नाही. नॉर्मल जरी ताप आला असेल तर ते गोळी खाल्ली तर आपल्याला बरं वाटतं. तसंच गावातील आशा ज्या फिरतात आमच्या भागातील, तर त्यांना गावातील सर्व लोकांनी सहकार्य करावं. नितीन कुलकर्णी, सेवन स्टार न्यूज, चोराडे.